गोसाव्याचा जय घोष करत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थानी करते आहेत। खरं तर आजचा इथं सहावा हा दिवस आहे आणि आजच्या सहाव्या दिवशी खरं तर दुपारचं जेवण हे सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी इथे होणार आहेत। आणि आपण जर बघितलं तर हे संपूर्ण गावच जणू आता रस्त्यावरती आलेला आहेत आणि जल्लोषाची स्वागताची संपूर्ण तयारी जी आहेत ती आता पूर्ण झालेली आहेत। आपण जर बघितलं तर गावात वातावरण हे भक्तिमय झालेलं आहेत। विशेष म्हणजे या गावची एक वेगळी परंपरा देखील आहेत। या दिंडीचं वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येक गावकऱ्याकडून 21 पुरणपोळी, 21 रुपये वर्गणी, एक तांब्याभर सार यासोबतच इच्छेप्रमाणे 1 ते 5 लिटर दूध जे आहे ते घेतलं जातं आणि त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये गावकरी वारकरी येताच त्यांना जेवण जे आहे त्यांचा पाहुणचार जो आहे तो केला जातो। खरं तर या गावकऱ्यांचीच कशी संपूर्ण तयारी चालते ते आपण जाणून घेणार आहोत। मी आत्ता एका या गावातीलच घरी आलेलो आहेत। कशी तयारी सुरू आहेत, कसं स्वागत केलं जाणार आहे ते आपण बघूयात। या कुंदेवाडीतीलच ज्ञानेश्वर गोळे सर यांच्या घरी मी सध्या आलो आहेत। कशी तयारी संपूर्ण सुरू आहेत, कसा स्वयंपाक हा केला जातोय ते आपण बघूयात। बापरे, आपण बघत आहोत खरं तर आमरस हा इथे बनवला जातोय आणि खरं तर म्हणजे 1-2 नाही तर 3 डबे मोठमोठे भरून हा आमरस जो आहे तो बनवला जातोय। या ताई त्यांच्याशी बोलूया। ताई, किती आमरस आहेत, कशी तयारी सुरू आहे? आम्ही 9 वाजेपासून आमरस करतोय आणि 25 किलोचा आंबे आणलेले आहेत आणि रसाची तयारी जवळजवळ होतच आलेली आहेत। बरोबर, पण काय एवढं म्हणजे वारकरी येत आहेत, म्हणजे काय भावना असं तुमचं? जसे काय आमच्या कुंदेवाडीत पंढरपूरच अवतरली आहेत असं वाटतंय। जसे दिवाळी सण असतो तसा आमचा हा दिवाळी वाणी सण राहतो। आपण बघत आहोत खरं तर म्हणजे दिवाळी चालली आहेत अशी संपूर्ण तयारी त्यांच्याकडे सुरू आहेत। यासोबतच म्हणजे आपण इकडे बघत आहोत तर किचनमध्ये खरं तर आमरस हा बनवला जातोय, तर आपण बाहेर अंगणात जर बघितलं तर अशा प्रकारे या सर्व महिला मंडळींकडून पुरणपोळी ही बनवली जाते। त्यासोबतच चुलीवरती तिकडे जर बघितलं तर सार हा बनवून तयार आहेत। यासोबतच शेजारील एका पातेल्यामध्ये भात देखील तयार हा करण्यात आलेला आहे। खरं तर कशी ही संपूर्ण तयारी सुरू आहेत, किती पुरणपोळ्या या बनवल्या जात आहेत हे आपण विचारूयात। ताई, कशी तयारी सुरू आहे? आमची कालपासून तयारी चालू आहे। आमच्या गावामध्ये जवळ पंढरपूरच हे झालेलं आहे, तर गावामध्ये सगळे वारकरी येतात, त्या सगळ्यांना जेवण वगैरे प्रसाद महाप्रसाद असतो। गावामध्ये सगळे पाहुणे सगळ्यांच्या घरी जशी दिवाळीच असती, सगळे माहेरी मुली सगळे पाहुणे विविनी सुनांचे आई वडील सगळ्यांचे पाहुणे येतात। तरी आमचं पुरण जवळजवळ 6 किलोचं पुरण आहे असं प्रत्येक घरी असतं। प्रत्येक घरी पुरण केलं जातं, प्रत्येक घरी वारकरी जेवले जातात। एवढं पूर्ण वारकऱ्यांचा आनंद घेण्यासाठी एक आमचं गाव एक उत्सुक असतं। सकाळपासून किती पुरणपोळ्या बनवल्या आणि किती बनवायच्या? सकाळपासून जवळजवळ 6 किलोचं पुरण केलेलं आम्ही। सकाळपासून जवळ खूप पोळ्या झालेल्या आहे, अजून भरपूर बाकी, अजून तरी 100-100 पोळ्या होतील आणि तेवढे पाहुणे पण असतील, वारकरी असतील, गावामध्ये मंडळी सगळी जमा होती। कधीपासून तयारी सुरू केली ही? आम्ही पहाटे 3 वाजेपासून तयारी सुरू केलेली। झोपलो आपण बघत आहोत म्हणजे की पहाटे 3 वाजेपासून त्यांची संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू आहेत आणि जवळपास 6 किलोचं पुरण हे त्यांनी भिजवलं होतं आणि अजून सुद्धा ह्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या बनवल्या जात आहेत। दुपारी ही पालखी जी आहे ती गावात पोहोचताच त्यांचा पाहुणचार हे केला जाणार आहेत, आदरातिथ्य त्या पालखीचं केलं जाणार आहेत आणि त्यानंतर गावाच्या वतीनं या वारकऱ्यांना पालखीचं जेवण जे आहे ते तिथे होणार आहेत आणि त्यांना आजचं जेवणाचा बेत जर म्हटला तर आमरस पुरणपोळी याचा असणार आहे। गावात दिंडी येणार असल्यामुळे जणू
दिवाळीचा सण जो आहे तोच इथे गावात साजरा केला जातोय. आपण जर बघितलं तर म्हणजे प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारे गाव जे बाहेर गावी राहतात ते देखील नातेवाईकांचे सर्व आपल्या घरी येतात, कुंडेवाडीच्या ते घरी येतात आणि अशा प्रकारे खरं तर लहान मुलांपासून सगळ्यांचीच मजा ही बघायला मिळते. आपण हे जे गोळेसर आहे त्यांच्या घरी आहोत, त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा काय सर्व कसं स्वागत केलं जातं? आम्ही बघत आहोत की पूर्ण फॅमिली तुमची जमलेली आहे. आज आमच्या गावामध्ये निवृत्तीनाथांची दिंडी चे आगमन होत असल्यामुळे सर्व दिवाळीचं सणासारखं वातावरण तयार झालेलं आहे. या दिवशी आमच्या गावामध्ये सर्व नातेवाईक मित्र या ठिकाणी आमच्या घरी येत असतात. त्या दिवशी आम्ही सर्व नातेवाईकांना आणि दिंडीत आलेल्या भाविकांना पुरणपोळीचं जेवण आम्ही गावकऱ्यांतर्फे देत असतो. प्रत्येक घरामध्ये काही गाव वारकरी येऊन जेवण करतात, काही गाव जेवण पण आम्ही देतो. पूर्ण दिंडीला आम्ही पुरणाच्या पोळीचं जेवण देत असतो. या दिवशी आमच्या गावामध्ये पूर्ण दिवाळीचा सण जसा आपण साजरा करतो त्या पद्धतीचं वातावरण आमच्या पूर्ण गावामध्ये असतं. सगळे कुटुंब आहे आपलं, कोण कोण कुटुंब आले? या कुटुंबामध्ये आमचे चुलते, मोठे चुलते, लहान चुलते, त्याच्यानंतर आमच्या आजी आहेत, भाऊ आहे सर्व, आणि गावातील काही ग्रामस्थ मंडळी आणि आमच्या पुतण्या आहेत. खरं आपण जर बघितले सगळं चिमुकले आहेत, कपाळी टिळा हा लावलेला आहेत. काय आज दिंडी येणार आहे गावात? हो दिंडी येणार आहे. बरं बरं, तुला काय कसं वाटतंय दिंडी येणार आहे? छान. बरं, तू खूप अभंग खूप छान म्हणते असं आम्ही हो म्हणून दाखवू. हो सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या तुषार गळा कासे पितांबर अवघे निरांतर हेची ध्यान कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी अवघी विठा बाई माझी अवघी विठा बाई माझी लसूण मिरची कोथंबीरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापिली पंढरी दमने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा लसूण मिरची कोथंबीरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथंबीरी अवघा झाला माझा हरी. धन्यवाद. आपण बघत आहोत खरं तर सुंदर अभंग करत त्यांनी म्हटलेला आहेत. हाच संपूर्ण आनंद आहेत, भक्ती आहे, विठुरायावरची ही श्रद्धा आहे आणि जशी ही दिंडी गावातील तसं प्रत्येक घरात याचं स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे. दिंडी गावात येणार असल्याने कुंदेवाडी ग्रामपंचायतीकडून खरं तर जोरदार अशी तयारी सुरू आहे. आपण जर बघितलं तर ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेरच अशा प्रकारे दुधापासून गुळवणी ही तयार केली जाते. जवळपास 250 लिटरहून अधिक दूध जे आहेत ते सध्या आटवलं जात आहेत. अगदी पहाटेपासूनच खरं तर संपूर्ण गावकऱ्यांची ही तयारी जी आहे ती सुरू आहेत. तर दुसरीकडे आपण मध्ये जर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जर बघितलं तर खरं तर हे संपूर्ण चित्र बघूनच आपल्याला आपल्या तोंडाला पाणी खरं तर हे सुटणार आहेत. आपण समोर जर बघितलं तर पुरणपोळी या खरं तर इथे येऊन पोचलेल्या आहेत. प्रत्येक गावातील घरातून 21 पुरणपोळी ज्या आहेत त्या इथे आणल्या जातात आणि आपण समोर जर बघितलं तर पुरणपोळीचा ढीग जणू इथे साचलेला आहे. जवळपास 5000 अधिक या पुरणपोळी असाव्या असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. तर गावकरी आहेत यांच्याशी आपण खरं तर बोलूयात. माऊली मला सांगाल काय संपूर्ण तयारी आहेत, किती पुरणपोळी आहेत, कशी तयारी केली? आता आमचं असं आहे, हातात घेऊ का? आम्ही प्रथमतः आपले स्वागत करतो ए बी पी माझाचे. तुम्ही आपल्या कुंदेवाडी गावामध्ये आल्याबद्दल हो आमची
दरवर्षीची जी परंपरा आहे दिंडी आणण्याची निवृत्तीनाथ महाराजांची, शेकडो वर्षापूर्वी आम्हाला आठवत नाही आमच्या वाडवडिलांनी ही प्रथा चालू केली आहे. म्हणजे आम्ही लहान असताना फक्त दिंडी आले दर्शन करायचो. प्रत्येक घरातून 21 पोळ्या सार दूध वगैरे सर्व दिलं जातं. काही 21 रुपये वर्गणी 51 जशी यथाशक्ती लोक देतात. याच्यामध्ये आमचे गावचे सरपंच उपसरपंच सर्व गावचे सदस्य सोसायटीचे सदस्य गावातील सर्व जाणकार तरुण मित्र परिवार हे सर्व हिरणी भाग घेतात. अतिशय उत्कृष्टपणे सगळं गाव जमतं. संपूर्ण गाव जमल्यानंतर विठ्ठल मंदिर आमचं फार प्राचीन विठ्ठल मंदिर आहे. एक ग्रामपंचायतमध्ये यायला आम्ही इथं मोठा मंडप दिला. इथं सगळे सरपंच आम्ही सगळी व्यवस्था केली. याच्यामध्ये आम्हाला एक आनंद वाटतो की पांडुरंगाची दिंडी आमच्या गावातून जाते. आणि देवनदीच्या तिरी म्हणजे आम्ही देवनदी ही देवनदी आहे, त्रिवेणी संगम येते, त्रिवेणी संगम आहे आमच्या गावामध्ये, पवित्र असं स्थान आहे. ह्या गावामध्ये पहिलेपण परंपरा आहे. आम्ही सगळ्या कुंभाचे लोक मिळून मिसळून राहतो. पांडुरंगाची दिंडी आल्यानंतर आम्हाला इतका आनंद होतो की आम्ही सणच साजरा करतो. आमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हे तर आहेच, आता शेकडो लोक जेवून जाणार आहे, परंतु प्रत्येक नागरिकाच्या घरी यथाशक्ती संत भोजन असतं. ज्यांना वाटेल तुम्ही 21 लोक घेऊन जातं, 11, 15, 25, 30 आणि अतिशय सुंदरपणे आम्ही आमचं नातलग आम्ही यात्रा साजरी करतो. हा आमचा सणच आहे. प्रत्येकाच्या घरी त्याचे बहिणी भाचे जावई हे सर्व येतात. आणि सगळ्या आंबेऱ्यास असतो गुळवणी असतं, ज्याला जे आवडते भजे कुडया अतिशय उत्तम असा आमचा सण करतो. आणि याच्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांची दिंडीचं पालखीचं स्वागत आमचे तरुण कुंदवडीच्या फाट्यावर जातात. आणि फाट्यावर गेल्यानंतर ती पालखी आम्ही खांद्यावर घेतो आणि खांद्यावर गावात मिळून आणून मंदिरामध्ये ठेवतो. स्वागत करतात. आता सकाळपासून किती पुरणपोळी आणि इतर सगळं आता ह्या तुम्ही समोर बघताच आहे. हजारो पोळ्यांचा ढीक आहे इथे, 5000 पोळ्या आहे काय. आणि अजून आम्ही सगळे पुढे दुधाची पुढे सार वगैरे केला आहे, गुळवणी केलेली आहे, पत्रावळ आणलेले आहे, पाण्याची सगळी व्यवस्था आहे. आणि इथं पंक्ती बसवून आम्ही सगळे तरुण मित्र वाढणार आहे आणि सर्व भक्तांनी त्याचा उत्तम लाभ घ्यावा असे आमच्या ग्रामस्थांची विनंती करतो. आणि खूप खूप आनंद वाटला का एबीपी माझा. आपण तुम्ही सांगाल की हे एवढं सगळं करून तुम्हाला काय मिळतं? आत्मिक समाधान मिळतंय. एक दिवस तरी सगळ्यांना पृथ्वी सोडून जायचं आहे, जग सोडून जायचं आहे. मृत्यू तर अंतिम सत्य आहे. प्रत्येकाला वैकुंठवाशी जायचं आहे, पांडुरंगाच्या घरी जायचं आहे. एक दिवसाचा आनंद होतो, जीवन मूर्तीच्या पलीकडचा आनंद होतो आहे. दुसरं काय आनंद पाहिजे? खूप समाधान वाटतंय. महाराज की जय. आपण बघत आहोत खरं तर संपूर्ण म्हणजे ही भाविकांची वारकऱ्यांची सेवा करून आम्हाला आनंद मिळतो आणि त्यामुळेच अशा प्रकारे स्वागत जे आहे ते आम्ही दरवर्षी करतो अशी प्रतिक्रिया जी ती गावकऱ्यांनी दिली आहेत. आपण जर बघितलं तर आता जे पुरणपोळी आमरस गुळवणी या सगळा आजचा बेत जो आहे तो या वारकऱ्यांसाठी आखण्यात आलेला आहे. आणि थोड्या वेळातच पालखीचं गावात आगमन झाल्यानंतर त्यांचा पाहुणचार जो आहे तो केला जाणार आहे. कॅमेरामन किरण काटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, कुंदेवाडी, सिन्नर, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.